Good morning, everyone. So, today we are going to study the third group from Kingdom Plantae, that is called as the Pteridophyte or Pteridophyta. तो आपण याच्या अगोदरच्या पीरियड मध्ये किंगडम प्लांटीला आपण सुरुवात केली होती. किंगडम प्लांटीचा मी डिस्टिंग्विशिंग फीचर सांगितलं होता. तीन कॅरेक्टर डिस्टिंग्विशिंग असतात. ऑर्गॅनिझम मल्टीसेल्युलर आहे, ऑर्गॅनिझम युकॅरियोटिक आणि ऑर्गॅनिझम ऑटोट्रॉफिक आहे. आणि मग हे तीन कॅरेक्टर लावले आणि खूप मोठी संख्या झाली, पुन्हा पाच गट तयार झाले. त्याला डिव्हिजन नाव दिलं अल्गी थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि एंजियोस्पर्म. त्यातला थॅलोफायटा अल्गी संपवलं, ब्रायोफायटा आपण कालच्या पिरियडला संपवलं. आज आपल्याला यातला पुढचा भाग बघायचा, तो म्हणजे टेरिडोफायटा. आता टेरिडोफायटा मध्ये जे दोन शब्द आहेत बघा, टेरॉन आणि फायटा. ऍक्च्युली टेरॉनचा अर्थ याच्यामध्ये या ठिकाणी असा असतो फीडर, आणि फायटाचा अर्थ प्लांट. फीडर लाईक प्लांट म्हणजे ह्याची जी पानं असतात त्या पानं या ठिकाणी फीडर सारखी, म्हणजे पक्ष्याची जशी पिस असतात तशा स्टाईलचे असतात, आणि म्हणून याला टेरिडोफाइट म्हणतात. आता टेरिडोफाइटचं वैशिष्ट्य काय काय ते आपण अगोदर बघूयात. पहिलं वैशिष्ट्य, दे आर फर्स्ट वॅस्क्युलर लँड प्लांट्स. पृथ्वी तलावर तयार झालेली ही पहिली वॅस्क्युलर प्लांट आहे. वॅस्क्युलर प्लांटचा अर्थ त्याच्यामध्ये स्वतःच्या जलवाहिन्या, रसवाहिन्या, झायलेम आणि फ्लोएम आहे. मुळांनी शोषून घेतलेलं पाणी अगदी शेवटच्या टोकापर्यंत, शेंड्यापर्यंत घेऊन नेलं जातं थ्रू झायलेम, आणि पानाने तयार केलेलं अन्न या ठिकाणी जिथं गरज असेल तिकडं नेलं जातं, दॅट इज थ्रू द फ्लोएम. असे झायलेम आणि फ्लोएम असणारं हे पहिलं प्लांट आहे. ना थॅलोफायटा मध्ये होतं ना ब्रायोफायटा मध्ये होतं, ही सुरुवात इथन झालेली. म्हणून याला म्हणलं जातं फर्स्ट वॅस्क्युलर लँड प्लांट, किंवा त्याला अजून एक नावाने ओळखलं जातं फर्स्ट वॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स. का बरं याला क्रिप्टोगॅम्स म्हणतात? कारण ह्याला फुलं येत नाहीत, फळं लागत नाहीत, सेक्स ऑर्गन कन्सील्ड आहेत, आणि म्हणून याला क्रिप्टोगॅम म्हणतात. पण याला वॅस्क्युलर सिस्टीम आहे म्हणून याला वॅस्क्युलर क्रिप्टोगॅम असं याच्यामध्ये या ठिकाणी म्हणलं. थोडक्यात आपण याला असं म्हणू शकतो ट्रू लँड प्लांट. काय याला ट्रू लँड प्लांट म्हणतात? कारण याची जी प्लांट बॉडी आहे, या प्लांट बॉडीला इथं नाव दिलं जातं स्पोरोफाइट. आणि हे स्पोरोफाइट रूट, स्टेम आणि लीव्ह या भागामध्ये या ठिकाणी डिवाइड झालेलं असतं. म्हणजे जगातलं जे पहिलं प्लांट आहे पृथ्वी तलावर तयार झालेलं, आपण म्हणूयात की जे पूर्ण जमिनीवर वाढणार आहे, जमिनीवरच उगवणार आहे, याला रूट आहेत, स्टेम आहे आणि लीव्ह आहेत. याच्या अगोदर आपण रूट लाईक, स्टेम लाईक आणि लीफ लाईक स्ट्रक्चर बघितले होते ब्रायोफायटामध्ये. अल्गीमध्ये तर असं काहीच नव्हतं थॅलोफायटामध्ये. म्हणजे आता आपण एकेका कॅरेक्टरनी ऍडव्हान्स कडे आपण जातो. एंजियोस्पर्म जेव्हा आपण संपवतो तेव्हा सगळंच बघणार, रूट, स्टेम, लीव्ह, फ्लॉवर, फ्रूट, सीड. इथं मात्र असं नाही, इथं फक्त रूट, स्टेम आणि लीव्ह या प्रकारचे. कंडक्टिंग सिस्टीम अतिशय यांची प्रायमरी असते. वॅस्क्युलर मी सांगितलं, हे वॅस्क्युलर जरी असलं तरी याची कंडक्टिंग सिस्टीम फार विकसित नाहीये. झायलेम मध्ये फक्त ट्रकीड्स आहेत, आणि जो फ्लोएम आहे त्याच्यामध्ये फक्त सीव्ह सेल असतात. एवढी सोपी सिस्टीम यांच्यामध्ये आहे. साधारणपणे हा जो टेरिडोफाइट आहे, या टेरिडोफाइटाची वाढ कुठे होते, ग्रोथ कुठे होते, उगवतात कुठं, जनरली ह्याला असं म्हणलं जातं शेड लव्हिंग प्लांट. सावलीच्या ठिकाणी यांची वाढ चांगली होते, शेड लव्हिंग म्हणतात. एव्हरग्रीन असतं, वर्षभर हिरवी राहतात. तर साधारणपणे हा गट आहे याला म्हणायचं याच्यामध्ये या ठिकाणी टेरिडोफायटा. साधारणपणे याच्यामध्ये 400 जीनस आणि 11,000 स्पीसीज एवढे आतापर्यंत रेकॉर्डेड आहेत. म्हणजे 400 प्रकारचे प्लांट आहेत जीनस आपण जर म्हणलं, आणि 11,000 त्यातल्या स्पेसीज म्हणूयात, एवढं पॉप्युलेशन या ठिकाणी या टेरिडोफायटामध्ये या ठिकाणी
सांगितलं जातं हा एक भाग याच्यामध्ये आहे. त्याला जी पानं असतात ती पानं पिन्नेटली कंपाउंड म्हणजे या ठिकाणी या टाईपचे असतात, म्हणजे हा एक लीफ धरला तर या अशा प्रकारची या ठिकाणी ही लीव्ज असतात, कंपाउंड लीव्ज. म्हणजे आपण आपल्याकडे लिंबामध्ये बाभळीमध्ये वगैरे जे पाहतो याला म्हणायचं कंपाउंड लीव्ह, तसं याच्यामध्ये या ठिकाणी कंपाऊंड लीव्ज असतात. आणि ही कंपाऊंड लीव्ज बघा पक्ष्याच्या पिसासारखी दिसतात, म्हणून याला फिदर लाईक प्लांट, टेरॉन फायटा, टेरॉनचा अर्थ फिदर आणि फायटाचा अर्थ प्लांट, फिदर लाईक लीव्ज असणारा प्लांट म्हणून याच्यामध्ये या ठिकाणी ओळखलं जात. लीव्ज जे आहेत हे लीव्ज या ठिकाणी छोटे पण आहेत, त्याला मायक्रोफायलस म्हणतात, आणि मोठे पण आहेत त्याला मेगा मॅक्रोफायलस पण याच्यामध्ये या ठिकाणी नाव दिलं जात. म्हणजे जो नेफ्रोलिपिस आहे त्यामध्ये एकदम मोठे असतात, आणि काही ऍडिएंटम आहे किंवा अजून काही स्पेसिस आहे, सिलेजिमेला आहे, त्याच्यामध्ये मात्र छोटे असतात. तर असे काही गुणधर्म याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी इथं पाहायला मिळतात. हा जो गट आहे या गटाचं अजून वैशिष्ट्य काय, तर इथं सुद्धा तुम्हाला गॅमेटोफाइट आणि स्पोरोफाइट अशा दोन्ही अवस्था दिसतात. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा गॅमेटोफायटिक स्टेज आहे आणि स्पोरोफायटिक स्टेज आहे. जी डोळ्याला दिसते ही गॅमेटोफाइट ही डिप्लॉइड असते, जी दिसत नाही एकदम मायक्रोस्कोपिक असते ती गॅमेटोफायटिक असते. गॅमेटोफाइटचं रूपांतर गॅमेटोफाइट मध्ये गॅमेट तयार होतात, फर्टिलायझेशन होतं, झायगोट एम्ब्रियो, आणि स्पोरोफाइट म्हणजे प्लांट होतं, या प्लांटवर पुन्हा स्पोर तयार होतं, स्पोर पासून पुन्हा गॅमेटोफाइट तयार होतं, असं सारखं लाईफ सायकल जे असेल यांच्यामध्ये चाललेलं असतं. याला हेट्रोमॉर्फिक जनरेशन म्हणतात, हे दिसायला वेगळं असतं, हे दिसायला वेगळं असतं. आता मी स्पोरोफाइट तुम्हाला दाखवतो, फर्न मधला स्पोरोफाइट, फर्न नावाचा जो प्लांट आहे त्याच्यामधला स्पोरोफाइट तुम्हाला मी याच्यामध्ये या ठिकाणी दाखवतो. आता हे जे दाखवलेलं आहे हे फर्नचं प्लांट मी दाखवतोय, हे या टाईपचं प्लांट असतं, याला तुम्ही नेचे वर्गीय वनस्पती असं नवी दहावीला नाव दिलं होतं. तर हे काय काय दिसतं तुम्हाला, हे दिसतात हे सगळे ऍडव्हॅन्टॅशियस रूट आहेत, तंतुमूळ आपण त्याला म्हणतो. हे काय आहे, हे आहे रायझोम, म्हणजे अंडरग्राउंड स्टेम आहे, खोड आहे जमिनीच्या खाली. आता खोड जमिनीच्या खाली पण असतं, वर पण असत. हे काय आहे, हे एवढं दिसतं, हे एक पान आहे म्हणायचं, ह्या पानावर असे छोटे छोटे अशा प्रकारचे लिफलेट असतात, पिन्नाय असतात. हे दिसतंय हे सगळं स्पोरोफाइट आहे असं समजायचं. ऍक्च्युली हे जे आहे मी फर्नचं दाखवलंय, नेफ्रोलिपिस, शोभेचं झाड म्हणून याच्याकडे बघितलं तर घरामध्ये सलावलं चालतं, याला फार कमी ऊन लागतं, हिरवं राहतं वर्षभर, नेचेवर्गीय वनस्पती आपण म्हणतो याला. तर हा प्रकार आहे स्पर्नचा. हे दिसतंय हे स्पोरोफाइट आहे, डुबडबुडाळ्याने दिसतं, डिप्लॉइड आहे. मग गॅमेटोफाइट कसं असतं, आता यातला एक लिफलेट मी काढतो, आता एक यातलं हे जे एक दिसतंय सिंगल हे लिफलेट आहे, ते लिफलेट कसं असतं या टाईपचं असतं. ही मध्ये मिडरिब आली, हे त्याची मार्जिन आली, आणि खालच्या बाजूला पानाच्या खालच्या बाजूला तिथं असे स्पोरेंजिया असतात. स्पोरेंजिया म्हणजे स्पोर, सोराय असतात असे, हे गोल डॉट दिसतात त्याला सोराय म्हणतो. सोरायमध्ये स्पोरेंजिया असतात, आणि स्पोरेंजिया स्पोर तयार करतात, असे स्पोर तयार होतात. हे स्पोर जमिनीवर पडले की रुचतात, जर्मिनेट होतात, जर्मिनेट होतात, आणि जर्मिनेट झाले की अशा प्रकारचं एक हार्ट शेप्ड स्ट्रक्चर तयार होतं, तेही अतिशय सूक्ष्म असतं. मी दाखवलंय मोठं, ते अतिशय सूक्ष्म असतं, म्हणजे त्याची साईज फार तर 1 मिलीमीटर असते. हे प्लांट काही सेंटीमीटर फुटामध्ये असतं, पण ह्याची साईज अतिशय छोटी असते, 1 मिलीमीटर. हे हिरवं असतं. इथं या ठिकाणी आर्चिगोनियम आणि एन्थ्रेडियम अशा प्रकारचे सेक्स ऑर्गन असतात. हा फिमेल सेक्स ऑर्गन आला, तर इथं मेल सेक्स ऑर्गन आले. मग इथं गॅमेट तयार होतील, इथं फिमेल गॅमेट तयार होतील, इथं मेल गॅमेट तयार होतील, आणि म्हणून या सगळ्या रचनेला म्हणतात गॅमेटोफाइट. हे गॅमेटोफाइट याच्यापेक्षा वेगळं असतं, जिथं हे उगवलं त्याच्या खालीच पडलेलं असतं, ते उगवलं हिरवं असतं, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. याला इथं अशा रायझोइड असतात. रायझोइड हा गुणधर्म आपण ब्रायोफाइटामध्ये बघितला होता, आणि सगळ्यात महत्वाचं याला फर्टिलायझेशनसाठी पाणी लागतं,
हे मेल गैमेट आणि फीमेल गैमेट फ्यूज होण्यासाठी पाणी लागतं, म्हणजे वॉटर रिक्वायर फॉर फर्टिलायझेशन आणि राइझॉइड हे दोन गुणधर्म ब्रायोफायटा सारखे दाखवतात. म्हणून हा टेरिडोफायटा ब्रायोफायटापासूनच तयार झाला असं उत्क्रांती आपल्याला सांगते, सायन्स आपल्याला सांगते ते अशा कॅरेक्टर. लक्षात, तर ब्रायोफायटा सारखे हे दोन गुणधर्म दाखवत, राइझॉइड आणि वॉटर रिक्वायर फॉर फर्टिलायझेशन. वॉटर रिक्वायर फॉर फर्टिलायझेशन हा थॅलोफायटामध्ये होता, ब्रायोफायटामध्ये आणि टेरिडोफायटामध्ये पण आहे. मग फर्टिलायझेशन झालं की इथं काय होतं, झायगोट एम्ब्रियो सीड, झायगोट एम्ब्रियो होतो आणि पुन्हा असं प्लांट तयार होतं. पुन्हा या प्लांटला अशा प्रकारचे लिफलेट, त्याला स्पोरोफिल म्हणतात. स्पोरियन ज्या सोराय तयार होतात, स्पोर तयार होतात, स्पोर जनरली अशी सगळी लाईफ सायकल चालते. मग आता बघा, हे दिसायला वेगळं आहे, हे दिसायला वेगळं आहे, म्हणून याला एक म्हणलं जातं हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. हेट्रोमॉर्फिक म्हणजे दिसायला वेगळं, हे दिसायला वेगळं, हे दिसायला वेगळं, हे डिप्लॉइड आहे, हे हॅप्लॉइड आहे, हे ऑटोट्रॉपिक आहे, हेही ऑटोट्रॉपिक आहे, ह्याला राइझॉइड आहेत, ह्याला रूट आहे, ह्याच्यामध्ये गॅमेट तयार होतात, ह्याच्यामध्ये स्पोर तयार होतात, हे डॉमिनंट आहे, हे नॉन डॉमिनंट आहे. थोड्या वेळापुरतं असतात, जेवढ्या वेळ फर्टिलायझेशनची म्हणजे जेव्हा स्पोर जर्मिनेट झाला की तेवढ्या काही दिवसापुरतं असं फर्टिलायझेशन झालं की ते संपलेलं असतं. तर ह्याला स्पोरोफाइट म्हणायचं, ह्याला गॅमेटोफाइट म्हणायचं. एकदा गॅमेटोफाइट, पुन्हा एकदा स्पोरोफाइट, पुन्हा गॅमेटोफाइट, पुन्हा स्पोरो, सारखा असं चक्र चालू असतं. आणि याला याच्यामध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं याच्यामध्ये या ठिकाणी नाव दिलं जातं. याची रूट सिस्टीम अतिशय सिंपल आहे. प्रायमरी रूट असतात, थोडक्यात ऍडव्हान्टेजेस रूट आपण त्याला म्हणूया, त्या टाईपचे असतात, फार खोलवर जात नाही, खोड जमिनीच्या वर पण असतात, खाली पण जाऊ शकतात, रायझोम असतो. खोड असणं, रूट असणं हे जो वैशिष्ट्य आहे, हे दिसतं हे एवढं सगळं अख्खं पान आहे, हे एवढं दिसतं हे सगळं याला फ्रॉन्ट म्हणतात, पान आहे. ह्याच्यावर असणारे छोटे छोटे जे लिफलेट म्हणतात, इथं स्पोरोफिल सुद्धा त्याला याच्यामध्ये या ठिकाणी म्हणलं जातं. हाईस मोठा ग्रुप तयार झालाय, ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याचे सायलोपसिडा, लायकोपसिडा, टेरोपसिडा असे वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी स्पिनोपसिडा असे चार पाच गट ह्याच्यामध्ये पडतात. तर हा एक तीन नंबरचा गट आहे असं आपण म्हणूयात की ज्याला आपण टेरिडोफायटा म्हणतो. तर टेरिडोफायटाचे काय गुणधर्म आहेत ते एकदा पुन्हा एकदा व्यवस्थित बघून घ्या. पहिला गट आहे की जो जमिनीवर झाला पण व्हॅस्क्युलर आहे, झायलेम आणि फ्लोएम आहे, रसवाहिन्या जलवाहिन्या. रसवाहिन्या जलवाहिन्या जर असल्या तरी झायलेम मध्ये फक्त ट्रकीड आणि फ्लोएम मध्ये फक्त सीव्ह सेलच आहेत, बाकी काहीच नाही. पहिला क्रिप्टोगॅमचा गट आहे, व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम आहे, फळ नाहीत, फुलं नाहीत, बिया नाहीत, पण व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे, जमिनीवर राहतोय, व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम. प्लांट बॉडी स्पोरोफाइट आहे, हे दिसतंय हे सगळं स्पोरोफाइट आहे. रूट, स्टेम आणि लिव्ह करेक्ट दिसतात. शेड लव्हिंग आहेत, जिथं पाणी भरपूर आहे अशा ठिकाणी ते उगवतात, सावलीच्या ठिकाणी उगवतात. साधारण 400 जिनस आणि 11,000 स्पीशीज रेकॉर्डेड आहेत. लिव्ह कंपाऊंड असतात या टाईपचे, जे फिदर सारखे दिसतात, म्हणून याला टेरॉन फायटा, टेरिडोफायटा म्हणतात. लिव्ह मोठे पण असतात, छोटे पण असतात, मॅक्रो आणि मायक्रोफायरस म्हणतात. गॅमेटोफायटिक जनरेशन हॅप्लॉइड आहे, ही दिसते. स्पोरोफायटिक जनरेशन डिप्लॉइड आहे, असं सारखं याच्यामध्ये अल्टरनेशन जनरेशन असतं. दोन्ही दिसायला वेगळे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कुणी कुणावर अवलंबून नाहीये. हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. ब्रायोफायटामध्ये असं नव्हतं, ब्रायोफायटामध्ये गॅमेटोफायटावर स्पोरोफाइट अवलंबून होतं. तसं नाही, इथं हे अन्न स्वतः तयार करते, हे अन्न तयार करते, कुणीही कुणावर अवलंबून नाही, इनडिपेंडंट आहे. आलं लक्षात? तर हा एक कॅरेक्टर या टेरिडोफायटामधला महत्वाचा आहे. हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे. प्लांट बॉडीचे रूट, स्टेम, लीव्स तयार होतात. पार्ट स्पोरोफिल आहे, स्पोर आहे, स्पोरेंजिया, स्पोर फुटतात असे, म्हणजे स्पोरेंजिया फुटतो, स्पोर खाली पडतात, स्पोर पडली की रुजतात, आणि अशी हार्ट शेप्ड गॅमेटोफाइट किंवा त्याला प्रोथॅलस पण म्हणतात ते तयार होतं. ह्या प्रोथॅलसला असे रायझॉइड असतात रूट सारखे, असे मेल गॅमेट, फिमेल गॅमेटोफाइट तयार होतात, त्यामध्ये गॅमेट तयार होतात. ते गॅमेट फ्यूज व्हायला मात्र पाणी लागतं, म्हणून वॉटर रिक्वायर फॉर फर्टिलायझेशन हा याचा एक कॅरेक्टर याच्यामध्ये समजला जातो. वॉटर रिक्वायर फॉर फर्टिलायझेशन हे सांगितलेले हे राइझॉइड हे काय इंडिकेट करतात, हे इंडिकेट करतात की हा गट ब्रायोफायटापासून डेव्हलप झालाय, हे लक्षात घ्या.
आणि मग हार्ड शेपड आहे, जमिनीवर असं चिकटलं असतं. तुम्ही जर हे बघितलं, हे मेन प्लांट जिथं असतं, कुंडीत समजा आपण मेन प्लांट लावलं, तर तिथंच खाली छोटे छोटे हिरवे हिरवे स्पॉट तुम्हाला दिसतात. ते लेन्सच्या खाली, भिंगाच्या खाली बघितले की असं दिसतं. मग मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला हे माउंट करता येतात, साऱ्या मायक्रोस्कोपच्या खाली असं सगळं स्ट्रक्चर दिसतं. पाण्याच्या सहाय्यानं फर्टिलायझेशन होतं, झायगोट एम्ब्रियो होतो, पुन्हा एवढं प्लांट तयार होतं, पुन्हा त्याला पानं लागतील, पुन्हा स्पोरोफिल, पुन्हा स्पोरेनिया. अल्टरनेशन ऑफ जनरेशन, ह्याला हेटरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. सो याची वेगळी वेगळी एक्झाम्पल आहेत, चार पाच गट याच्यामध्ये या ठिकाणी पडलेले आहेत. सायलोपसिडा, लायकोपसिडा, स्पिनोपसिडा आणि टेरोपसिडा अशी याच्यामध्ये या ठिकाणी वेगळी गट आहेत. हा जो या ठिकाणी आहे, याचा फारसा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपल्याला सांगता येत नाही, फायदेशीर आपल्याला यातलं फारसं काही नाही आहे. काही प्लांट मेडिसिनली इम्पॉर्टंट पण आहेत, पण हे शोभेचं झाड म्हणून यातले गट वापरणे हिरवे असतात. बराच काळ बाइंडिंग सॉइलला करू शकतात, म्हणजे जमिनी धूप कमी करू शकतात, तोही भाग याच्यामध्ये आहे. तर असा हा गट आहे की ज्याला आपण याच्यामध्ये या ठिकाणी म्हणू शकतो टेरिडोफाइट. थँक्यू.